सटाणा धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 25 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धनगर समाजाच्या अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढून त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली एसटी आरक्षणाची याचिका वेळ न लावता फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी, तसेच मागील सरकारने धनगरांसाठी जाहीर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून मंजूर केलेला 1,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करावी, तसेच धनगर समाजातील मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचे कायदे करून संरक्षण देण्यात यावे. धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणतेही नोकर भरती करू नये, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख मधुकर नंदाळे, नगरसेवक दीपक पाकळे, सरपंच परशुराम पाकळे, दीपक नंदाळे, मुन्ना दावळे, आदेश नंदाळे, योगेश शिरोळे, गंगाराम शिंदे, वामन जाधव, कांतीलाल पटांगळे तसेच यांच्यासह सकल धनगर समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती. प्रबंधभूमीसाठी वैभव नंदाळे, बागलाण. आज दिनांक 25/9/2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात धनगर समाजाचा जुनाच मुद्दा असलेला आरक्षण मागणीचा आज संपूर्ण महाराष्ट्रात या महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी धनगर समाज एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी व सगळ्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना निरोप आणि निवेदन देऊन महाराष्ट्र शासनापर्यंत हा निरोप जावा, या संदर्भात आज आम्ही समस्त बागलाण तालुका धनगर समाज या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आमच्या ज्या पूर्ण सुरुवातीच्या ज्या मागण्या होत्या त्याच आजही आम्ही शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी एसटी आरक्षण हे आमचं जुनंच मागणं आहे, ते पुन्हा शासनाने जे आदिवासींना तेच धनगरांना हा नियम लागू करून त्वरित एसटी आरक्षण बजावणीची आमच्या धनगर समाजावर कृपा करावी, ही मायबाप महाराष्ट्र शासन सरकारला आम्ही आज समस्त बागलाण तालुका धनगर समाज विनंती करीत आहोत. या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या सर्व संघटना, मल्हार सेना असो, यशवंत सेना असो, धनगर समाज कृती समिती असो, सर्व संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत. त्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाला जाग यावी यासाठी जर का हे आरक्षण आमचं लवकरात लवकर लागू केलेलं नाही तर संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासन प्रशासन राहील, ही आज आम्ही या माध्यमातून आदेश देतो. येळकोट येळकोट. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.